पुढील सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार की नाही, तिकडे न्यूझीलंडला सुद्धा मोठा हादरा बसण्याची शक्यता। बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाने दमदार विजय मिळवला, पण अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी झाल्याने भारतीय संघाची धाकधूक वाढली आहे। गोलंदाजी करताना जखमी झाल्याने हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले। त्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात परतला नाही। मात्र हार्दिक पांड्याची दुखापत किती गंभीर आहे, हार्दिक पांड्या भारताच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही अशी चर्चा रंगली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत माहिती दिली। रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या दुखापतीबद्दल म्हणाला, हार्दिक पांड्याची दुखापत फारशी गंभीर नाही, मात्र हार्दिक पांड्याशी संबंधित चित्र आज सकाळपर्यंत स्पष्ट होईल असे सांगितले। दुखापत फारशी गंभीर नाही, बांगलादेश विरुद्ध 90 षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला होता, पण तो फक्त 3 चेंडू टाकू शकला, यानंतर तो मैदानाबाहेर गेला। हार्दिक पांड्याच्या ओव्हरचे उर्वरित 3 चेंडू विराट कोहलीने टाकले। वर्ल्ड कप मध्ये गुंतालिकेत न्यूझीलंड 4 विजयांसह अव्वल स्थानी आहे, तर भारत सुद्धा 4 सामन्यात विजयी झाला असला तरी दुसऱ्या स्थानावर आहे। न्यूझीलंडची धाव गती भारतापेक्षा किंचित सरस आहे, त्यामुळे अव्वल दर्जाचे संघ 22 ऑक्टोबर रोजी आमने सामने राहणार आहे। न्यूझीलंड नेहमीच वर्ल्ड कप मध्ये भारताविरुद्ध सरस राहिला आहे। 2019 मध्येही वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये न्यूझीलंडने भारताला मात दिली होती, त्यामुळे या सामन्यात इतिहास पुसून टाकण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल। दुसरीकडे न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन दुखापतीमुळे बाहेर आहे, त्यामुळे तो सुद्धा पुढील सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे। त्यामुळे भारताकडून हार्दिक पांड्या आणि न्यूझीलंडकडून केन विल्यमसनच्या खेळण्यावर साशंकता आहे। दोन्हीही खेळाडू आपापल्या संघासाठी आधारस्तंभ आहे। पुण्याच्या मैदानावर चेस मास्टरचा शतक, बांगलादेशचा पराभव, भारताचा विजयी चौकार, जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।